शिवसेना पक्षाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात शिवसंपर्क अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानात अमरावती जिल्हा दौऱ्यावर शिवसेनेचे माजी मंत्री कीर्तिकार यांनी अमरावती येथे महेंद्र लॉनमध्ये शिवसैनिक मेळावा घेऊन शिवसेना पक्ष मजबूत करण्याकरता शिवसंपर्क अभियान राबविण्यात येत आहे. शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्राच्या राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली माजी मंत्री कीर्तिकार यांच्या अमरावती दौऱ्याच्या माध्यमातून पक्षातील गटबाजीने राजकारण कमी करा व सर्वांनी एकत्र येऊन एकजुटीने शिवसेना पक्षाला मजबूत करण्याकरिता लक्ष द्यावे असे या शिवसंपर्क अभियान दौऱ्याच्या माध्यमातून सर्व शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक यांना शहरात वेगवेगळ्या ठिकाणी बैठका घेऊन सांगण्यात आले आहे. अमरावती शहरातील बटनेरा मार्गावरील सातुर्णा येथील महेंद्र लॉन येथे झालेल्या बैठकीत सांगितले आहे. यावेळी या बैठकीला असंख्य शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवसंपर्क अभियान हे पक्ष संघटनेची मान्य करण्याची पद्धत आहे. या निमित्तानं आदरणीय उद्धव साहेबांनी संपूर्ण खासदारांना एक एक जिल्हा देऊन प्रत्येक जिल्ह्यात आपल्या सोबत मुंबईवरून 10 प्रतिनिधी येऊन त्यांच्या संपूर्ण जिल्ह्यातल्या प्रत्येक मतदारसंघांची एकेकाला जबाबदारी देऊन त्यांनी त्या मतदारसंघातलं शिवसेनेचं संघटन कसं मजबूत करता येईल, त्यांच्या काय अडचणी आहे, सरकारपासून ते काय अपेक्षा करतात, या सगळ्या गोष्टीचा आढावा घेण्यासाठी त्यांना पाठवला आहे. आणि सोबतच या निमित्तानं पक्ष संघटन मजबूत व्हावं हा त्याचा मोठा उद्देश आहे. शिवसेनेचं प्राबल्य या जिल्ह्यात अनेक वर्षापासून होतं आणि आजही आहे, परंतु विखुरलेली शिवसेना एकत्र कशी होईल यासाठी ज्येष्ठ लोकांना या ठिकाणी पाठवून पदाधिकाऱ्यांचे समन्वय साधून त्यांच्या अडचणी हेरून त्या दूर करून त्यांना एकत्र आणून येणाऱ्या सर्व निवडणुका महानगरपालिका असो, जिल्हा परिषदा असो किंवा पंचायत समित्या असो, या सर्व निवडणुका शिवसेनेचं प्राबल्य कसं राखता येईल आणि भगवा या महाराष्ट्रावर प्रत्येक क्षेत्रात कसं फडकवता येईल यासाठी हे शिवसंपर्क अभियान अमरावती जिल्ह्यात चालू आहे. आज त्या निमित्ताने ही बैठक नेमक्या बैठकीला कुठून कुठून आणि किती जण आले होते, कोण कोण होते? शिवसेना नेते तथा माजी मंत्री तथा खासदार आदरणीय गजानन भाऊ कीर्तिकर साहेब या बैठकीला उपस्थित होते. सोबत मुंबईहून आलेले दिलीप जाधव आणि एक निरीक्षक मोकल साहेब, सोबत अमरावती आणि बडनेरा जिल्ह्यातील अमरावती आणि बडनेरा मतदारसंघातील पदाधिकारी व जिल्हा परिषद सरकारचे पदाधिकारी या निमित्तानं उपस्थित होते.